काय करत होतीस? बाबाकडे काम आहे माझ. तुमचं बोलणं झालंय की नाही बघायला मी आले होते. एकतर चूक केलीस वर खोटंही बोलतेस का? तुला त्याच्याशी काय करायचंय? आणि माझा बाबा आहे ना, त्याच्याशी बोलायला तुझी परमिशन घ्यायची गरज नाहीये. काय रे बाबा, बोल ना तू. एक मिनिट, मी तुझ्याशी नंतर बोलीन ना. दादा दादा, जरा इकडे ये ना प्लीज. हा आलो आलो. मी जरा जाऊन येतो. दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकू नये, एवढे साधे मॅनर्स नाहीयेत. हॅलो, हे माझं घर कळलं ना. माझ्या घरात मी कधी पण कुठे पण काही पण करेन. आता त्या सगळ्या गोष्टींसाठी तुझी परमिशन घ्यायची गरज आहे का? नाही, माझी नको घेऊस, पण किमान तुझ्या बाबांना तरी विचार. आणि एवढंच जर का आमचं बोलणं तुला चोरून ऐकायचं होतं तर इथे येऊन बसायचं होतं समोर. तू मला सारखं सारखं चोर 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 म्हणू नकोस. माझं घर आहे, माझ्या घरात मला असं चोरासारखं राहायची गरज नाही. आणि तुझं माझ्याबद्दलचं काय ओपिनियन आहे ह्याच्याशी मला काही एक घेणं देणं नाही. देअर यू आर, देअर यू आर. हे जे काही तू आत्ता बोललीस ना, त्यावरून हे कळतंय की तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस. काय चूक केली तर ती मान्य करण्याची तयारी ठेवावी माणसानं. शिष्ट कुठली? मला तुझ्याशी बोलायचंच नाही. हे जे काय तुझं वागणं आहे ना, हेच मला पटत नाही. तुला पटतंय नाही पटतंय याच्याशी मला काही एक घेणं देणं नाहीये. आणि तुला आवडत नाही पटत नाही तर मी मुद्दाम करणार. तू मुद्दाम करणार? हो. तू तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. मी निघतो. मी पडते. मग कुठे चाललास? काय ग आपण किती भांडतेस त्याच्याशी? दुसरं काय येत येईल? तू सुद्धा शशांक, तिला काही कळत नाही असं म्हणून सोडून द्यायचं ना. बरं ते जाऊ दे. हे बघ, सँडविचेस घेऊन आली आहे तुझ्यासाठी, खाऊन घे. आणि गरम गरम जेवण सुद्धा तयार आहे, जेवूनच जा. नाही खरंच, मला आता हे खाता नाही येणार आणि जेवणाकरता सुद्धा नाही थांबता येणार. अरे काय, आमच्याकडे सगळे मिळून रात्री एकत्र जेवायला बसतो, तसा नियमच आहे आमचा घरचा. नाही पण आजच्या दिवस आमच्या सोबत जेवू की? नाही खरंच, मी घरी सांगून नाही आलोय की मी जेवायला येत नाहीये म्हणून, तर ते वाट बघत असतील माझी. अरे मी स्वतः तुझ्या घरी फोन करून कळवते. आमच्या बरोबर जेव की आज, आम्हाला बरं वाटेल. आणि तुला माहितीये का, आज सगळ्या जेवणात मदत आपूनी केली आहे दिवसभर. चांगली गोष्ट आहे, खरंच चांगली गोष्ट आहे, पण मला खरंच नाही जमणार, मला माफ करा. अरे आती बाबा, ह्याच्या सॉरीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मग काय तर, खरंच जर याला सॉरी फील होत असत तर तो जेवायला थांबला असता. तुला माहिती तरी आहे का, अत्तीने किती कष्ट केले सकाळपासून. म्हणजे सकाळी उठून मार्केट मध्ये जाऊन शॉपिंग करून ती घरी आली, मग तिने सगळा स्वयंपाक स्वतः एकटीने केलाय. हो आहे, चांगली गोष्ट आहे, खरंच आहे. पण काय ना, इनमिन तीन माणसं आहेत तुमच्या घरात. एकत्र कुटुंबाचे काही नियम असतात, ते जरा वेगळे असतात. अरे सारखं काही नियम 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 नियम. माणूस महत्वाचा का नियम महत्वाचा आहे? माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे आमच्या घरचे नियमच आहेत. आणि सारिका आत्या, खरंच सॉरी, मला आत्ता काही खाता नाही येणार. एवढा उशीर होणार होता याची मला कल्पना असती तर मी घरी सांगून आलो असतो. तसं खरंच सॉरी, मी निघतो आत्ता. ठीक आहे, काही हरकत नाही, समजू शकते मी नेक्स्ट टाइम. हे सँडविच मी बनवलंय तुझ्यासाठी. असं बाकीच्यांना हर्ट नाही करायचं असं नाही शिकवलंय का तुमच्या जॉईंट फॅमिली? समोर आलेल्या अन्नाचा अपमान करू नये हे आमच्या जॉईंट फॅमिलीत शिकवलं गेलंय आम्हाला. अन्नाचा अपमान नको म्हणून मी थोडस यातलं खाईन मी. थँक्यू थँक्यू. बसून खा. दादा, आप्पू समोर विषय वाढवायचा नाही म्हणून केवळ मी गप्प बसले, पण आज जो काही प्रकार झाला ना त्याच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचंच आहे. तू शशांकवर नाराज आहे राईट? हो, खूप रागवली आहे मी शशांकवर. नाही मान्य आहे मला दादा,
की आपल्या आपूच्या हातून चुका होत असतील, होतातच, पण म्हणून ती कोणाचं मन दुखवत नाही. पण शशांक कसा वागला तो आज? तुला त्याचं वागणं पटलं आजचं? आणि तू तुमच्यात जे काही बोलणं झालं ते मला सगळं सांगितलं, तू त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्याचा लग्नाला विरोध कायमच आहे अजूनही. नाही, तसं नाहीये. अगं, तो लग्नाला तयार आहे. पण दादा, माझं म्हणणं आहे की तुला त्याच्याशीच आपूचं लग्न का करायचंय? का एवढा अट्टहास? जगात काही दुसरी मुलं नाही आहेत का असं झालंय की आपूचं वय वाढत चाललंय, सगळे नकार येत आहेत तिला वगैरे वगैरे? नाही नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या आपूला शशांक पेक्षा जास्त चांगला मुलगा मिळू शकतो, पण तो योग्यच असेल असं नाही ना. म्हणजे? म्हणजे शशांक वर चांगले संस्कार आहे, त्याला मी ब्रँडेड रिस्टवॉच दिलं प्रेझेंट म्हणून, ते घेतलं नाही त्यांनी. म्हणजे त्याचा आत्मसन्मान त्याला जास्त महत्वाचा वाटतो. पण त्यामध्ये त्यांनी तुझ्या भावना दुखावल्या असं नाही का वाटत तुला? माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचं प्रतीक म्हणून मी त्याला बुके दिला, तो त्यांनी घेतलंच की. आताच बघ, अप्पूनं बनवलेलं सँडविच तिनं त्याला दिलं, ते त्यांनी खाल्लं की. म्हणजे अप्पूचं मन त्यांनी जपलं की. आते, हाय, कशी दिसते? व्हेरी प्रिटी. पण एवढ्या रात्री कुठे चाललीस? आउटिंग. आउटिंगला एवढ्या रात्री? अगं, किती वाजलेत बघ, आता जात का कुणी आउटिंगला? अत्ती, अगं, आउटिंगला जायची मजा रात्रीच येते. आणि डोंट वरी, क्रिश आलाय मला न्यायला. एक मिनिट अप्पू, आता हे असं रात्री अपरात्री बाहेर फिरणं कमी करायला हवं. अगं, कानेटकरांच्या घरात हे नाही चालणार. बाबा, त्या खडूसने त्याचं वागणं चेंज केलंय का रे? नाही, मग मी पण माझी लाईफस्टाईल त्याच्यासाठी चेंज करणार नाही, ओके? आणि तू विसरलास का बाबा? अरे, तुला आणि आत्तीला हर्ट करून न जेवता निघून गेला होता तो. मग अरे, शशांकचा फोन. घे, बोल. लाडका तुझा शशांक खडूस कुठला? हा शशांक, बोल. अरे हा, व्यवस्थित घरी पोहोचलास ना? हा सर, मी केव्हाच पोहोचलो. थँक्स फॉर द कन्सर्न सर. ऍक्च्युली मी सॉरी म्हणायला फोन केला. सॉरी? मला कशासाठी? मी जे माझे मुद्दे सांगितलेत ते तसेच आहेत, पण ज्या पद्धतीने मी सांगितले ती पद्धत कुठेतरी चुकीची होती. म्हणजे? मी फार फार रुडली बोललो तुमच्याशी. मला तुमच्या मुलीच्या सुखाची काळजी वाटणारच, आणि जावई म्हणून ती तुम्ही माझ्याकडे बोलू नाही दाखवली, त्यात गैर काहीच नाही. मी सुद्धा जरा सॉफ्टली रिॲक्ट होऊ शकलो असतो जे मी नाही झालो. इट्स ओके शशांक, आपल्या मताशी ठाम असणारी माणसं मला आवडतात. नाही थँक्स, तरी सुद्धा सारिका आत्यांनी दिवसभर राबून एवढा स्वयंपाक केला होता, मी थोडस खाल्लं असतं तर त्यांनाही बरं वाटलं असतं. तुम्ही प्लीज माझ्या वतीनं त्यांना सॉरी सांगा. त्याची काही गरज नाहीये शशांक. ते बघ, मी तुला आधी म्हटलं होतं ना की तू आमच्या घरातलाच एक भाग झालेला आहेस, आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला, तेव्हा तुला आमच्यावर रागवण्याचा चिडण्याचा पूर्ण हक्क आहे. आम्ही अजिबात माइंड करणार नाही. आणि एक सांगू का शशांक, सासरा आणि जावई ह्यापेक्षा आपण एक छान मित्र होऊया का रे? कसं वाटतं? थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा मान दिलात मला. आणि सँडविच सुद्धा खूप चांगलं झालं होतं हेही सांगा. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय. आता बोल, काय म्हणणं आहे तुझं ह्यावर? आता काय बोलणार मी, तो सॉरी म्हणाला मला, अजून काय पाहिजे? तो म्हणाला की आप्पूनी केलेलं सँडविच आहे त्याला खूप आवडलं. बस, माझा राग गेला, आता कशाला रागवेन मी? हा क्रिश, बोल.
मी येत नाहीये पार्टीला. तू कोण मला विचारणार? मी नाही येणार म्हणले की नाही येणार, प्लॅन कॅन्सल. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.